विद्यार्थी मित्रांनो, आपला झालेला 12वीचा इंग्रजीचा पेपर विद्यार्थ्यांनी किती मार्क पडले आणि कसे सोडवले ते बघतो आपण. भांगरे समाधानचा पेपर धागून पडलेले आहेत, त्याने बऱ्याच ठिकाणी हे बघा समरी प्रश्न दुसरा बी हा समरीचा असतो लिहिलेला आहे. दोन तीन पैकी दोन गुण पडलेले आहेत, इथं जोड्या रिकाम्या जागा भरलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आणखीन काय लिहायला पाहिजे होतं त्याने प्रश्न चौथा, बाकीचं काही लिहिलेलं दिसत नाही. इथं त्यानं बुक रिव्ह्यू लिहिलेला आणि व्हर्च्युअल मेसेज एक लिहिलेलं आहे. याच्यानंतरचा आपण पेपर घेतोय तो आहे कुणाल गोडेचा, याला 14 मार्क पडलेले आहेत. त्याने कसे उत्तरं लिहिली आहे ते बघूया आपण. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बोर्डाच्या पेपरमध्ये क्वेश्चन प्रश्नपत्रिका सेट कोडनुसार ए बी सी डी अशा येणार आहेत. बघा, नवीन शब्द लिहिल्यानंतर अधोरेखित करायचं आहे, समरी लिहिलेली आहे, समरीला तुम्हाला काय करायचं आहे, टायटल द्यायचं आहे, टायटल दिलेलं आहे बघा इथं. प्रश्न दुसरा बी हा समरीचा असतो आणि बघा याच्यानंतर याने विल्यम डी जेविस ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम हा एक प्रश्न लिहिलेला आहे. आपल्या ए बी सी डी कोडमध्ये ॲप्रिशिएशन ऑफ पोयम हा वेगळा येत असतो, ॲप्रिसिएशन ऑफ पोयम हा प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये प्रत्येक ॲक्टिव्हिटी शीटमध्ये वेगळा येणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न चौथा बी ज्याच्यामध्ये त्याने मुलाखतीचे प्रश्न लिहिलेले आहेत, तसे त्याच्यानंतर डीमध्ये पहिलं त्याने बुक रिव्ह्यू लिहिलेलं आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ट्रू फॉल्स असेल तर तुम्ही एकतर ट्रू करा किंवा फॉल्स करा, म्हणजे कोणते तरी एक दोन वाक्य बरोबर येऊ शकतात. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो, या विद्यार्थ्यांना जसं मुलाखतीचे प्रश्न लिहिलेले आहेत तसे तुम्ही मुलाखतीचे प्रश्न इथं लिहून काढू शकता. आणि बुक रिव्ह्यू किंवा फिल्म रिव्ह्यू या दोन्हीपैकी एक परीक्षेला येत असतं, त्याच्यासाठी त्याची सुद्धा तुम्ही व्यवस्थित तयारी करा आणि पेपर लिहा. त्याच्यानंतर पुढचा पेपर आहे आकाशचा, त्याला 10 गुण पडलेले आहेत. कसा पेपर लिहिला आहे त्याने बघूया आपण. जोड्या जुळवत असताना अशा व्यवस्थित जोड्या लिहायच्या आहेत तुम्हाला. त्याच्यानंतर स्पॉट द एररमध्ये याने लिहिलेलं दिसत नाही काही. बघा इकडं कोरस सोडलेलं येत नसेल तर कोरस सोडा लिहिण्यासाठी बघा वेळ घालवू नका. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला एखादा भाग नवीन लिहायचा असेल लिहिला असेल तर त्याला अधोरेखित करायला विसरू नका. काय लिहिलं आहे पुढं बघा, समरी रायटिंग परंतु टायटल द्यायला विसरलेला आहे. समरी रायटिंगला कधीही टायटल देत जा, बाकी सगळं कोरं सोडलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा पेपर आहे मयूरचा, मयूर जाधव, त्यालासुद्धा किती गुण आहे 10. इथं बरेच विद्यार्थी एक चूक करतात, असे तुम्हाला बॉक्स करायचे असतात, गोल करायचे असतात, परंतु काही विद्यार्थी काय करतात इथं काहीच करत नाही, नुसते रिका जागी शब्द लिहितात, गोल बॉक्स करत नाही, तर ते तसं काही करू नका. मयूरचा पेपर बघा सगळा कोरा सोडला आहे, मध्ये मध्ये काही काही सगळा भाग कोरा आहे. इथं समरी लिहिलेली आहे आणि टायटलसुद्धा दिलेलं आहे. बघा समरीला टायटल द्यायला विसरायचं नाही. प्रश्न दुसरा बी, त्याच्यानंतर माइंड मॅप, बाकीचं काहीच लिहिलेलं दिसतंय की इथं काहीच नाही दिसत. मुलाखतीचे प्रश्न लिहिलेले आहेत. प्रश्न चौथा बी क्वेश्चन 4B हा मुलाखतीचा असतो, प्रत्येक प्रश्नपत्रिकेत हा प्रश्न सारखाच असतो ए बी सी डी कोडमध्ये. फिल्म रिव्ह्यूसुद्धा ए बी सी डी कोडमध्ये सारखाच असतो, फिल्म रिव्ह्यू किंवा बुक रिव्ह्यू. बाकी बघा त्यानं सगळे पान इकडं कोरे सोडलेले आहे. त्याच्यानंतर आहे ऋषिकेशचा पेपर आहे, ऋषिकेशला किती मार्क पडले 11. बघा कसा लिहिला आहे पेपर, समरी लिहिली आहे का यानं, मुलाखत आणि मेसेज लिहिलेला आहे, समरी टायटल इथं बुक रिव्ह्यू. विद्यार्थी मित्रांनो मी आपल्याला सांगू इच्छितो, आपल्या परीक्षेमध्ये सेट कोड असले तरी, सेट कोड म्हणजे ए बी सी डी संच आपल्याला मिळणार आहेत. त्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न पहिला बी हा सारखा असतो, प्रश्न दुसरा पूर्ण सारखा असतो प्रत्येक संचामध्ये, आणि प्रश्न चौथा पूर्ण संचामध्ये सारखा असतो. म्हणजेच हा कुणाचा पेपर आहे, शुभमचा, त्याला 10 गुण पडलेले आहे शुभमला. त्यानं बऱ्याच गोष्टी बघा समरी लिहिलेली आहे. प्रश्न दुसरा बी हा समरीचा असतो, व्हेरी गुड. त्याच्यानंतर ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम इथं लिहायला पाहिजे होतं, त्यानं लिहिलेलं नाही, बुक रिव्ह्यू लिहिलेलं आहे. याला काय ऑर येऊ शकतं बुक रिव्ह्यूला, फिल्म रिव्ह्यू. काय येतं ऑर,
फिल्म रिव्ह्यू दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला कसं लिहायचं आहे ते व्यवस्थित शिकवलेलं आहे. ट्रू फॉल्स सुद्धा लिहिलेलं आहे त्यानं. त्याच्यानंतर पुढचा पेपर आहे रोहिदास करवंदेचा, त्याला 17 गुण पडलेले आहेत. त्याने पेपर कसा लिहिला बघा, 17 गुणांचा पेपर, समरी लिहिलेली आहे. त्याच्यानंतर ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम लिहिलंय, कवितेचं रसग्रहण. आणखी एक मी आपल्याला इथं महत्त्वाचा मुद्दा सांगतोय, नवीन प्रश्न, नवीन पाना सुरू करा, बुक रिव्ह्यू प्रश्न चौथा डी, त्याच्यानंतर प्रश्न चौथा बी, असे खालीवरी प्रश्न लिहू नका, ज्या त्या क्रमाने व्यवस्थित प्रश्न लिहा. ट्रू फॉल्ससुद्धा यानं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर प्रवीण कोंदे 7 गुण पडलेले आहेत, त्याला कसा लिहिला आहे पाहूया. त्याने पेपर 7 गुणांचा पेपर, हे बुक रिव्ह्यू लिहिलेलं आहे, बाकी काहीच लिहिलेलं नाही. त्याच्यानंतर पेपर आहे तो म्हणजे प्रवीण लेंडेचा, 14 गुण आहे त्याला. अशा पद्धतीनं पेपर लिहित चला. आणि बघा, हा आहे प्रश्न पाचवा, आहे ट्रू फॉल्स आणि रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. त्याच्यानंतर पुढचा पेपर आहे समीर, समीरला किती मार्क पडले, 16. समीर गभाले बघा, सगळं कोरं सोडून दिलंय. याने समरी लिहिलेली आहे का, विथ इंटरव्ह्यू क्वेश्चन आणि मेसेज रायटिंग टायटल बुक रिव्ह्यू लिहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काळजी घ्यायची, समरी रायटिंग, ॲप्रिशिएशन ऑफ पोयम, फिल्म रिव्ह्यू, इंटरव्ह्यू क्वेश्चन हे सगळे लिहायचे आहेत. प्रवीण मेंगाळला 15 गुण पडलेले आहेत बघा. असं जिथं उत्तर येत नसेल तिथं कोरं सोडायचं. समरी रायटिंग लिहिलेलं आहे, टायटल लिहिलेलं आहे, पुढं माइंड मॅपिंग लिहिलेलं नाही, बऱ्याच गोष्टी, मेसेज रायटिंग लिहिलं आहे, WH क्वेश्चन लिहिलेले आहेत म्हणजे मुलाखतीचे प्रश्न, आणि हे पण लिहिलं आहे. चला पुढचा जो भाग, पुढची जी उत्तरपत्रिका आहे ती आहे मेंगाळ विशाल, 27 गुण पडलेले त्याला बघा. 27 गुणांचा पेपर कसा आहे तो. समरी रायटिंग टायटल लिहिलेलं आहे, ॲप्रिशिएशन थोडंच लिहिलेलं आहे, त्याच्यानंतर मेसेज लिहिलाय, मुलाखत लिहिली आहे, कॉम्पेरिंग म्हणजे सूत्रसंचालन लिहिलंय, बुक रिव्ह्यू, अतिशय छान पेपर लिहिलेला आहे हा पेपर. कोणाचा पेपर आहे हा, मेंगाळ विशाल भाऊराव, त्याला 80 किती गुण पडलेले, 27. चला त्याच्यानंतर आपण बघतो अर्जुन तळपाडेचा, त्याला 18 गुण पडलेले आहे, त्याला पेपर बघा कसा आहे. आता आपण पेपर घेतोय अर्जुन तळपाडेचा, कसा पेपर लिहिला बघा अर्जुन तळपाडेने, त्याला मार्क आहेत 18. कळालं. चला त्याच्यानंतरही पेपर तळपाडे निखिल, किती मार्क आहे त्याला, 18. पाहू शकता तुम्ही कसा लिहिला आहे पेपर बघा. समरी लिहिलेली आहे, समरी कुठं असते बरं, प्रश्न दुसऱ्या बीमध्ये. समरी लिहिताना काय करायचं, टायटल द्यायला विसरायचं नाही, लक्षामध्ये, समरीला टायटल द्यायला विसरायचं नाही, प्रश्न दुसरा बी असतो. त्याच्यानंतर माइंड मॅप नाही लिहिलेला आहे, आणि ॲप्रिशिएशन ऑफ पोयम लिहिलंय थोडं, 1 गुण पडला आहे. मेसेज लिहिला आहे, परत मुलाखत आणि बरंच लिहिलेलं आहे त्यानं. त्याच्यानंतरचा आहे जगताप साही गौरव, 16 गुण, कसा पेपर लिहिला बघा, समरी लिहिलेली आहे. त्याच्यानंतरचा पेपर आहे साहिल जगताप, 22 गुण, समरी लिहिलेली आहे, ॲप्रिशिएशन लिहिलं आहे, फिल्म रिव्ह्यू, बुक रिव्ह्यू लिहिलेला आहे. ओके, यावर्षी आपल्याला ABCD संच येणार आहेत, इंग्रजीला लक्षात ठेवा, व्यवस्थित भरत जा. अवधूत नगरे, तुला किती मार्क आहे, 19 मार्क आहेत बघा अवधूत नगरेला, पेपर व्यवस्थित लिहिला आहे त्याने. ओके, ॲप्रिशिएशन लिहिलेलं आहे पण थोडंच लिहिलं आहे, इंटरव्ह्यू क्वेश्चनसुद्धा लिहिलेले आहेत, बुक रिव्ह्यू आहे, आणि पाचवा प्रश्नसुद्धा लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. याच्यानंतरचा पेपर आहे कोंडावळे नितीन, 19 गुण, कसा लिहिला आहे, काही लिहिलं नाही तर इथं लिहिलं आहे बघा, मेसेज लिहिला आहे, प्रश्न चौथा लिहायला विसरायचं नाही, मुलाखतीचे प्रश्न लिहा.
अतिशय छान पेपर लिहिला आहे, परंतु बराच कोरा भाग सोडलेला आहे। आता ह्याच्यानंतरचा पेपर आहे प्रवीण मेंगा। प्रवीण, तुला खूप अभ्यास करावा लागेल। तू समरी लिहिली नाही, ॲप्रिशिएशन लिहिलं नाही, मुलाखतीचे प्रश्न लिहिले नाही, काहीच लिहिलं नाही, सगळंच कोरं शिवून सोडलं। मी किती मार्क पडतील त्याला। त्याच्यानंतर हा बेंडकोळे अश्विनी, किती मार्क आहेत? 22। कसा लिहिला आहे पेपर, कसा लिहिला आहे बघा। अशा पद्धतीने विद्यार्थी पेपर लिहितात बघा आपले। पुढचा पेपर आता कोणाचा आहे? माया गोडे। कोणाचा पेपर आहे हा बघा? 19 गुण पडलेले आहेत गोडे माया। असा लिहिला पेपर काय? हा ॲप्रिशिएशन, मेसेज, मुलाखत, कॉम्पेरिंग म्हणजे सूत्रसंचालन। अतिशय छान पेपर लिहिला आहे, बुक रिव्ह्यू सगळा भाग जिथला आहे तिथं लिहून काढलेला आहे। समरी, फक्त चूक एक केली जिथली तिथं भाग लिहा। समरीचा प्रश्न अगोदरच यायला पाहिजे होता। हा 5वा प्रश्न सुद्धा लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यानंतर पुढचा पेपर आहे तो गोडे पूजा, 21 मार्क। छान पेपर आहे। त्याच्यानंतर आहे गोडे रूपाली, 18 गुण। विद्यार्थी मित्रांनो, पेपर लिहित असताना काय करायचं? समरी लिहायला विसरायचं नाही, ॲप्रिशिएशन ऑफ पोएम लिहायला विसरायचं नाही। त्याच्यानंतरचा पेपर आहे, यावर्षी आपल्याला संच येणार आहेत ABCD चे, त्याच्यामुळं काळजीपूर्वक पेपर लिहायचे, सूचना वाचायच्या। हा पेपर आहे मनीषा इदे, 21 गुण। ये समरी, ॲप्रिशिएशन, कॉम्पेरिंग मूल म्हणजे सूत्रसंचालन, इथं आहे मुलाखत, मेसेज आणि बुक रिव्ह्यू। पुढचा पेपर आहे कुलाळ माया भाऊसाहेब, 22 गुण। अतिशय छान पेपर लिहिला असाल, पेपर जर बोर्डात लिहिला तर चांगले मार्क पडतील। त्याच्यानंतर संगीता निसरड, 25 गुण। मुलाखत लिहिलेली आहे का? हा। समरी लिहिलेली आहे, मेसेज लिहिला आहे, ॲप्रिशिएशन लिहिलेला आहे, मुलाखत लिहिलेली आहे, कॉम्पेरिंग लिहिलेलं आहे, नेम ऑफ द कॅरेक्टर्स, फिल्म रिव्ह्यू आहे, 5वासुद्धा लिहिण्याचा प्रयत्न केला आहे प्रश्न। त्याच्यानंतरचा पेपर आहे पोपेरे नूतन बाळू, 18 गुण। अतिशय व्यवस्थित पेपर, समरी बिमरी लिहिलेलं आहे। त्याच्यानंतर पोपेरे सोनाली, 21। समरी आहे का लिहिलेली? आहे बघा, ही समरी, ॲप्रिशिएशन, मेसेज लिहिलं इकडं, मुलाखत आहे। 5वा प्रश्नसुद्धा लिहिण्याचा प्रयत्न केलेला, बऱ्याच जणांनी 5वा प्रश्न लिहिण्याचा प्रयत्न केलेला नाही। घोराबाई देवराम साबळे, 16 गुण। हा कोणाचा आहे? राजश्री साबळे, 16 गुण। ॲप्रिशिएशन, मुलाखत आहे, छान, चांगला पेपर आहे। त्याच्यानंतर कपाडे अंजली, 28 गुण। समरी, ॲप्रिशिएशन, मुलाखत, कॉम्पेरिंग, छान पेपर आहे। 5वासुद्धा प्रश्न व्यवस्थित लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यानंतरचा पेपर आहे कळपाडे सोनाली उत्तम, 19 मार्क, 80 पैकी। काय राहिलं आहे? ॲप्रिशिएशन लिहिलं आहे, मुलाखत लिहिलेली आहे, बऱ्यापैकी पेपर लिहिलेला आहे। प्रतीक्षा श्रीकंदे, 23 गुण। मला वाटतं हे ॲप्रिशिएशन आहे। प्रोडक्शन कशाचं? हे गुड मॉर्निंग स्टुडंट्स अँड प्रोडक्शन।
हे आहे कॉम्पेरिंग, हे आहे फिल्म रिव्ह्यू, त्याच्यानंतरचा हे भांगडे दीक्षावाला साहेब 20 गुण 20 अप्रिशिएशन बघा किती मस्त लिहिलं आहे, मुलाखतीचे प्रश्न लिहिलेले आहेत, श्यामचाई बुक रिव्ह्यू आहे, छान पेपर आहे, मार्क कसे काय कमी पडले, थोडे 20 आहेत तरी चांगले मार्क आहे. त्याच्यानंतर मेंगा दीपाली शांताराम 28 ही समरी. अप्रिशिएशन, कॉम्पेरिंग, मुलाखत, बुक रिव्ह्यू, छान पेपर आहे, अक्षर पण चांगलं काढलेलं आहे. त्याच्यानंतरचा पेपर आहे विचार गायत्री बाबा, किती गुण आहे 17. त्याच्यानंतरचा पेपर आहे तळपाडे सीमा भास्कर 28 गुण, छान पेपर आहे, समरी आहे, ॲप्रिशिएशन, मेसेज, मुलाखत, कॉम्पेरिंग, सूत्रसंचालन, बुक रिव्ह्यू. विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी आपल्याला प्रश्न संच ABCD येणार आहेत, लक्षात ठेवा. आपल्या पाठ्यपुस्तकातला जो तळपाडे सोनाली राम 29 मार्क, आपल्या पाठ्यपुस्तकातला जो भाग असतो तो वेगळा असतो, पाठ्यपुस्तकाला ज्या बाहेरचा भाग आहे तो प्रत्येक संचामध्ये सारखा असतो, हे लक्षात ठेवा. छान पेपर आहे. त्याच्यानंतरचा पेपर आहे अगिवले प्रजाक्ता संजय 24 गुण, मेसेज रायटिंग, मुलाखतीचे प्रश्न, कॉम्पेअरिंग, बुक रिव्ह्यू, ओके, 5वा सुद्धा प्रश्न लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे पेपर भांगरे आदिती भास्कर, किती मार्क आहेत 15, मुलाखत, इंटरव्ह्यू क्वेश्चन, बुक रिव्ह्यू, ओके. त्याच्यानंतरचा आहे बिन्नर कांचन जनार्दन 21 गुण, त्याच्यानंतर आहे जगताप जयश्री संजय 28 गुण, छान पेपर लिहिला, अतिशय उत्कृष्ट पेपर आहे. त्याच्यानंतर आहे मेंगळ अश्विनी गोरख 26 गुण, नवीन पानावर नवीन प्रश्न लिहायचा, समर रायटिंग लिहिलेले प्रश्न दुसरा बी, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू क्वेश्चन प्रश्न चौथा बी, त्याच्यानंतर कॉम्पेअरिंग प्रश्न चौथ्यामधला, त्याच्यानंतर बुक रिव्ह्यू प्रश्न चौथा डी, 5वा प्रश्न होता लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे वंदना वाळीबा पथवे 28 गुण, एकदम मस्त पेपर आहे, छान पेपर लिहिलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा पेपर आपल्यासाठी आहे समोर बघा 26 मार्काचा, कोणाचा आहे पथवे स्वप्नाली वाळीबा, इंटरव्ह्यू क्वेश्चन बघा किती मस्त लिहिले आहेत, कॉम्पेअरिंग लिहिलेलं आहे, बुक रिव्ह्यू लिहिलेलं आहे, 5वा प्रश्नसुद्धा लिहिलेला आहे. त्याच्यानंतर हा शेवटचा पेपर कोणाचा आहे प्रमिला तळपाडे 21 गुण. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने पेपर लिहित असताना व्यवस्थित काळजी घ्या, 3 संच आहेत हे लक्षात ठेवा, 4 संच ABCD. विद्यार्थी मित्रांनो, आपण जो पेपर बघितला तो पेपर हा होता. लक्षात ठेवा, बोर्डाच्या परीक्षेमध्ये आपल्याला ABCD असे 4 संच येणार आहेत, ज्याच्यामध्ये प्रश्न पहिला हा प्रत्येक प्रश्नपत्रिकेत वेगळा येईल, प्रत्येक प्रश्नपत्रिकेत वेगळा येईल हा प्रश्न पहिला येईल. तसेच हा जो पुढचा आहे प्रश्न पहिला बी, हा संपूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये सेम असेल, 4ही संचामध्ये सेम सारखा. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न दुसरा ए, हा पूर्ण प्रश्नपत्रिकेत सेम असू शकतो, सेम
म्हणजे जो पुस्तकातला आपला भाग असतो तो वेगळा असतो आणि जो पुस्तकाच्या बाहेरचा आपला भाग येणार असतो तो पूर्ण एक असतो. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा हा पूर्ण प्रश्नपत्रिकेत वेगळा असू शकतो, पोएट्री आणि ॲप्रिशिएशन ऑफ पोयम. आणि जो आपला पुढचा प्रश्न आहे चौथा रायटिंग स्किलचा, हा सगळ्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकच असेल हे लक्षात घ्या. आणि प्रश्न चौथासुद्धा सगळ्या प्रश्नपत्रिकेमध्ये वेगळा असू शकतो कारण तो पुस्तकातला आहे. याच्यासाठी तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. जसं सांगितलं आहे तसा नवीन प्रश्न नवीन पेजवर ॲप्रिशिएशन योग्य पोयमचं फिल्म रिव्ह्यूसुद्धा तुम्हाला योग्य लिहायचा आहे. त्याच पद्धतीनं खास करून पेपर लिहित असताना मुलाखतीचे प्रश्न हे तुम्ही मी सांगितले ते लिहून काढा. तसंच बुक रिव्ह्यू किंवा फिल्म रिव्ह्यू कॉम्पेअरिंग तुम्हाला परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. बाय बाय.